हेलो स्टूडेंट्स, आई एम प्रोफेसर काकड़े आर्यन फ्रॉम आरसू टेक्निकल कैंपस फैकल्टी ऑफ एमबीए। सो सब्जेक्ट नेम इज सर्विस मार्केटिंग एंड यूनिट 4 सर्विस पीपल एंड फिजिकल एविडेंस। सो टुडे आई विल डिस्कस योर पॉइंट स्ट्रेटेजिक फॉर डिलीवरिंग सर्विस क्वालिटी थ्रू पीपल including means strategic delivery means a complex combination of strategies is needed to ensure that service employee are willing and able to deliver quality service and that they stay motivated to perform in customer oriented and service minded ways। तर यामध्ये काय सांगितलेलं आहे, strategic for delivery यामध्ये जे कस्टमर अँड एम्प्लॉय असतात, फॉर एक्झाम्पल प्रोड्युसर टू कंझ्युमर, यामध्ये सर्विस मोस्ट इम्पॉर्टंट असते। कस्टमर सॅटिस्फाईड असेल तर तुमचा बिझनेस सक्सेसफुल होऊ शकतो। मग यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टींची इम्पॉर्टंट असतात किंवा नीड असतात, त्यामध्ये क्वालिटी ही फुलफिल अँड मोस्ट इम्पॉर्टंट असते। याच्यामध्ये परफॉर्मन्स कसा आहे तुमच्या एम्प्लॉईचा हे पण इम्पॉर्टंट असते। मग यामध्ये 4 पॉईंट पडतात। सो फर्स्ट वन इज मे ए हायर द राईट पीपल। व्हॉट इज मीन बाय हायर द राईट पीपल? दॅट इज रिक्रुटमेंट अँड रिटेन्शन ऑफ व्हॅल्यू एम्प्लॉईज इज द मेजर कन्सर्न ऑफ द HR डिपार्टमेंट। कंपनीज शुड पे मोर अटेन्शन टू रिक्रुटिंग and hiring suitable service employee in order to deliver service quality of effectively। तर यामध्ये काय सांगितलेलं आहे, हायर द राईट पीपल, यामध्ये ज्यावेळेस कंपनी एम्प्लॉय हायर करते मग याच्यामध्ये राईट पीपल पाहिजे, मीन्स स्पेशलायझेशन वाईज रिक्वायरमेंट पाहिजे। फॉर एक्झाम्पल ही रिक्वायरमेंट कोण करतं, HR डिपार्टमेंट। HR डिपार्टमेंट मीन्स ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट डिपार्टमेंट्स। यामध्ये HR हे पर्टिक्युलर पर्सनचा इंटरव्ह्यू घेत असतात, मग यामध्ये त्याची क्वालिटी, त्याचं स्किल चेक करत असतात। मग याच्यामध्ये कशाप्रकारे असतं, याच्यामध्ये फर्स्ट वन हायर फॉर सर्व्हिस कॉम्पिटिटिव्ह अँड सर्व्हिस। याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, कंपनीज नीड टू अट्रॅक्ट न्यू एम्प्लॉईज हू विल कंट्रीब्यूट टू द कंपनी थ्रू देअर ॲबिलिटी अँड व्हॅल्यूज। कंपनीज रिक्वायर देअर सर्व्हिस एम्प्लॉईज टू हॅव टू इन कॅपॅसिटी। याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की हायर जर कस्टमर जर हायर करायचे असेल, फॉर एक्झाम्पल एम्प्लॉई जर हायर करायचे असेल, तर तिची क्वालिटी चेक केली जाते, त्याचं स्किल चेक केलं जातं, त्याचं क्वालिफिकेशन चेक केलं जातं, तो त्या जॉबसाठी त्या पोझिशनसाठी एबल आहे की नाही हे पण चेक केलं जातं। त्यानंतर त्याचं सिलेक्शन केलं जातं, त्या एम्प्लॉईचं सिलेक्शन केलं जातं, जेणेकरून ह्या सर्व गोष्टी चेक केल्यानंतर जेणेकरून त्या कंपनीला फायदा झाला पाहिजे। ओके, यामध्ये काय सांगितलेलं आहे अजून, सर्व्हिस There are the skill and knowledge necessary to do the job in applicant। आत्ता मी सांगितल्याप्रमाणे स्किल अँड नॉलेज नेसेसरी असते कंपनीसाठी। जर त्या पर्सनकडे स्किल नसेल, नॉलेज नसेल, तर तो पर्सन त्या कंपनीमध्ये जॉब करू शकत नाही। जरी त्यांनी जॉब केला तरी ती कंपनी प्रॉफिटेबल सक्सेसफुल होऊ शकत नाही। त्याच्यामुळे तुमचं प्रोफेशन, तुमचं स्किल, तुमचं नॉलेज, तुमची क्वालिटीज ह्या सर्व गोष्टी काय केल्या जातात, चेक केल्या जातात, त्यानंतर तुमचं सिलेक्शन केलं जातं। ओके, सेकंड पॉईंट, बी द प्रेफर एम्प्लॉयर। यामध्ये काय सांगितलेलं आहे, बी द प्रेफर एम्प्लॉयर, प्रेफर एम्प्लॉयर्स आर दोज ऑर्गनायझेशन दॅट आउट परफॉर्म देअर कॉम्बिनेशन इन इफेक्टिवली अटॅच मोटिवेटिंग अँड ट्रेनिंग टॅलेंटेड एम्प्लॉईज। वन न्यू पीपल अप्रोच टू गेन द कॉम्पिटिटिव्ह पोझिशन टू अट्रॅक्ट द रिटेन द बेस्ट ह्युमन रिसोर्सेस इज टू बी द प्रेफर्ड एम्प्लॉयर इन अ पर्टिक्युलर इंडस्ट्री इन अ पर्टिक्युलर लोकेशन। ओके,
आता यामध्ये काय सांगितलेलं आहे, प्रेफर एम्प्लॉयर. आता प्रेफर एम्प्लॉयरमध्ये काय सांगितलेलं आहे, मोटिवेटिंग मोस्ट इम्पॉर्टंट आहे. याच्यामध्ये कॉम्पिटिटिव्ह पर्सनमध्ये आपण टिकू शकतो की नाही, आपली पोझिशन काय, या पण गोष्टींचा विचार केला जातो. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला जर मोस्ट इम्पॉर्टंट जर अचीवमेंट जर करायची असेल, तुमच्याकडे नॉलेज असलं पाहिजे, तुम्ही कस्टमरसोबत डील कशाप्रकारे करू शकताय हे लॉजिक असलं पाहिजे, जेणेकरून टायमिंगला तुम्ही तुमचं सिच्युएशन, तुमचं स्किल, नॉलेज दाखवू शकता. ओके, या गोष्टी काय काय साध्य झाले पाहिजे, हायर द राईट पीपलमध्ये असल्या पाहिजे. ओके, सो नेक्स्ट वन इज बी, डेव्हलप पीपल टू डिलिव्हरी सर्व्हिस क्वालिटी. आता डेव्हलप पीपल टू डिलिव्हरी सर्व्हिस क्वालिटीजमध्ये जस्ट बाय द हायरिंग द राईट पीपल इन द राईट प्लेस, ओके, इज नॉट यूज टू डेव्हलप द मेंटेन अ कन्सिस्ट कस्टमर ओरिएंटेड अँड सर्व्हिस माइंडेड वर्कफोर्स. प्रॉपर ट्रेनिंग प्रोग्रॅम शुड बी गिवन. प्रमोटिंग टीम वर्क इज इन इम्पॉर्टंट पार्ट इन द सर्व्हिस डिलिव्हरी प्रोसेस. आता यामध्ये काय सांगितलेलं आहे, हायर पीपल करायचे ते कशासाठी, राईट प्लेससाठी अँड राईट जॉबसाठी. म्हणजे राईट पीपल आपण राईट प्लेससाठी काय करतो, हायर करतो, जेणेकरून कस्टमर हे डेव्हलप होतील आणि सर्व्हिस माइंड हे वर्कफोर्समध्ये चांगल्या प्रकारे चालू शकतं. आता याच्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी असतात ते वन बाय वन बघू आपण. फर्स्ट वन, ट्रेनिंग फॉर टेक्निकल अँड इंट्रॅक्टिव्ह स्किल. आता यामध्ये काय, ट्रेनिंग फॉर टेक्निकल अँड इंट्रॅक्टिव्ह स्किल, यामध्ये ट्रेनिंग इज वन ऑफ द इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट ऑफ ह्युमन रिसोर्स स्ट्रॅटेजीज. स्किल टू डिलिव्हरी द क्वालिटी सर्व्हिस हॅव टू किप्ट इन माइंड बाय द कंपनीज. ट्रेनिंग इज द टेक्निकल स्किल ऑफ द फर्म. पर्सनल मे बी द मेन्स सिम्युलेटेड इम्प्रूव क्वालिटी अँड प्रोडक्टिव्ह. इन मेनी केस कंपनीज मे टीच इन टेक्निकल स्किल थ्रू फॉर्मल एज्युकेशन. टेक्निकल स्किल आर ऑफ्टेन यूज थ्रू वन द जॉब ट्रेनिंग विच इन द कॉम्बिनेशन थेरेटिकली अँड रियल वर्क. आता यामध्ये काय सांगितलेलं आहे, ट्रेनिंग फॉर टेक्निकल अँड इंट्रॅक्टिव्ह स्किल, याच्यामध्ये ज्यावेळेस आपण न्यू एम्प्लॉय हायर करतो आपल्या कंपनीमध्ये, तो हायर झालेला एम्प्लॉय, तो सिलेक्टेड झालेला एम्प्लॉय, आपण आल्या आल्या डायरेक्ट त्याला पर्टिक्युलर त्याचं काम देत नाही, त्याचं वर्क देत नाही, त्याला त्या पर्सनला आपण अगोदर ट्रेनिंग देतो. ही ट्रेनिंग 3 महिन्याची असू शकते, 6 मंथची असू शकते किंवा 1 इयरची असू शकते. या ट्रेनिंग पिरियडमध्ये त्याला जे जॉब करायचं आहे, त्याला जे वर्क करायचं आहे, काम करायचं आहे, तो पूर्णपणे काय करतो, शिकून घेतो. म्हणजे ट्रेनिंग मोस्ट इम्पॉर्टंट असते. ट्रेनिंग दिल्यानंतर तो चांगल्या प्रकारे काम करू शकतो. मग याच्यामध्ये त्याला टेक्निकल स्किल दिलं जातं, त्याच्यानंतर कस्टमरसोबत डील कशाप्रकारे करायची आहे हे समजून सांगितलं पाहिजे. टेक्निकल, त्याच्यानंतर नॉलेज, या सर्व गोष्टींचं, त्याला काम कुठल्या प्रकारे करायचं, या सर्व गोष्टींचं ट्रेनिंग त्याच्यामध्ये दिलं जातं. मग ट्रेनिंग घेतल्यानंतर तो एम्प्लॉई चांगल्या प्रकारे काम करू शकतो. ओके, तो सेकंड पॉईंट, एम्पावर एम्प्लॉईज. याच्यामध्ये कंपनीज नीड टू एम्प्लॉईज टू मेक डिसिजन अँड टेक ॲक्शन इन लार्ज नंबर ऑफ द पोटेन्शियल प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशन. Empowerment means given by employee the desired skill, tools and authority to serve in the customer. Reduce to job related stress, empower job satisfaction and truly a complete in the customer need. The importance of the empowerment is the employee. Their responsibility are the given authority to make decision on the customer behalf. आता यामध्ये काय सांगितलेलं आहे, एम्प्लॉईजमध्ये पोटेन्शियल कशाप्रकारे असतात. फॉर एक्झाम्पल, एखादी प्रॉब्लेमॅटिकल कंडिशन क्रिएट झाली कंपनीमध्ये, तर तुमची रिस्पॉन्सिबिलिटी, तुम्ही ॲट अ टायमिंग शॉर्टमध्ये तुम्ही ती कशाप्रकारे सॉल्व करू शकतात, या गोष्टी याच्यामध्ये दिस सांगितल्या जातात. मग यामध्ये काय, डिसिजन मेकिंग खूप इम्पॉर्टंट असते, कस्टमर सॅटिस्फॅक्शन मोस्ट इम्पॉर्टंट असतात. फॉर एक्झाम्पल, अथॉरिटी तुम्हाला दिली जाते, त्या अथॉरिटीमध्ये तुम्ही तुमचा माइंड यूज करून, तुमची थिंकिंग यूज करून, फोरकास्टिंग यूज करून किंवा एक्सपिरियन्स यूज करून तुम्ही त्या कस्टमरचा प्रॉब्लेम
ऑन द स्पॉट सॉल्व करू शकतात आणि राईट डिसिजन देऊ शकतात. ओके, सो नेक्स्ट पॉइंट, प्रमोट टीमवर्क. आता प्रमोट टीमवर्क म्हणजे काय? टीमवर्क ॲज अ सोर्स ऑफ जॉब सॅटिस्फॅक्शन विल कस्टमर सॅटिस्फॅक्शन इन द सर्व्हिस ऑर्गनायझेशन. एम्प्लॉईज कॅन फील मोर कॉन्फिडंट विथ अ टीम व्हेन अ दे हाऊ दॅट द हॅव टीम बॅकिंग इन द ॲज वेल ॲज कॅन इझी सम स्ट्रेस अँड द विल इन द मेंटेन द देअर सर्व्हिस. आता यामध्ये काय सांगितलेलं आहे, प्रमोट टीमवर्कमध्ये जर टीमवर्क आपल्याला प्रमोशन करायचं असेल तर प्रमोट करायचं असेल तर जे तुम्ही वर्क करताय ते तुम्ही टीमवर्कने केलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल, टीममध्ये जेवढे तुमचे एम्प्लॉई असेल त्या सर्वांना सोबत घेऊन त्या सर्वांना विश्वासात घेऊन तुम्ही तुमचे काम केले पाहिजे, जेणेकरून याच्यामध्ये फ्लेक्झिबिलिटी, इम्प्रूवमेंट, प्रोडक्टिव्हिटी अँड कंपनी प्रॉफिट अँड पर्सनल प्रॉफिट पण जास्त प्रमाणात होऊ शकतो. ओके, सो नेक्स्ट पॉइंट मीन्स सी, प्रोव्हाइडेड नीडेड टू सपोर्ट सिस्टीम. आता यामध्ये काय सांगितलेलं आहे, प्रोव्हाइडेड नीडेड सपोर्ट सिस्टीम मीन्स प्रॉपर कंडिशन फॉर डिलिव्हरी क्वालिटी. सर्व्हिस डू नॉट एक्झिट विदाउट कस्टमर ओरिएंटेड इंटरनल सपोर्ट सिस्टीम. द कंपनी रिक्वायर्स द एम्प्लॉईज टू टेक रिस्पॉन्सिबिलिटी फॉर द कस्टमर बट इट इज शुड बी ऑल्सो प्रोव्हाइडेड इंटरनल सपोर्ट सिस्टीम टू द एम्प्लॉईज ॲज विदाउट दिस द एम्प्लॉईज फील इन द अनसर्टन कॅन बी द मेक बॅड डिसिजन. आता यामध्ये काय सांगितलेलं आहे, सपोर्ट सिस्टीम मोस्ट इम्पॉर्टंट असते. फॉर एक्झाम्पल, एम्प्लॉई स्ट्रेसमध्ये असेल, फ्रस्ट्रेशनमध्ये असेल तर त्याची डिसिजन रॉंग असू शकतात, चुकू शकतात, तो बॅड डिसिजन पण देऊ शकतो. मग याच्याने काय होतं, इट इज नियरली इम्पॉसिबल फॉर एम्प्लॉई टू डिलिव्हरी क्वालिटी सर्व्हिस नो मॅटर हाऊ मच दे वॉन्ट टू विदाउट सपोर्टिव सिस्टीम. याच्यामध्ये काय, सपोर्ट सिस्टीम नसेल तर तुमचे डिसिजन चुकू शकतात, तुमची क्वालिटी ही लेस होऊ शकते. याच्यामुळे काय, सपोर्ट सिस्टीम मोस्ट इम्पॉर्टंट असतं. ओके, यामध्ये इन्क्लुडिंग पॉईंट, प्रोव्हाइड सपोर्टिव टेक्नॉलॉजी अँड इक्विपमेंट. याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, फॉर डिलिव्हरी ऑफ सर्व्हिस टू बी द सक्सेसफुली कंपनीज टू नीडेड द इन्व्हेस्टमेंट इन द फंक्शनल एम्प्लॉई हॅव टू नीडेड टूल्स एम्प्लॉईड इफेक्टिव टेक्नॉलॉजी अँड टेक्नॉलॉजिकल सपोर्ट टू द इक्विपमेंट. इट इज द पॉसिबल टू द कॉन्टॅक्ट एम्प्लॉई टू डिलिव्हरी गुड क्वालिटी सर्व्हिस व्हेन द सपोर्ट पीपल अँड सिस्टीम प्रोव्हाइडेड इफेक्टिव कस्टमर इन्फॉर्मेशन डाटाबेस इफेक्टिव इंटरनल सपोर्ट अँड द अदर सर्व्हिस रिक्वायर्ड हँडलिंग सिच्युएशन. आता यामध्ये काय सांगितलेलं आहे, प्रोव्हाइडेड सपोर्टिव टेक्नॉलॉजी इक्विपमेंट. जे एम्प्लॉईला वर्क करण्यासाठी, वर्क सक्सेसफुल करण्यासाठी ज्या ज्या टेक्निकल नीड्स, टेक्निकल इक्विपमेंट आवश्यक आहेत, गरजेच्या आहेत, त्या एम्प्लॉईला पुरवल्या पाहिजे, जेणेकरून तुमची गुड क्वालिटी ही चांगल्या प्रकारे इम्प्रूव्हमेंट होऊ शकते आणि कस्टमर सॅटिस्फॅक्शन होऊ शकतं. ओके, सो नेक्स्ट पॉईंट, मेजर इंटरनल सर्व्हिस क्वालिटी. आता यामध्ये काय सांगितलेलं आहे, द कंपनीज कॅन मोर इझिली डिलिव्हरी क्वालिटी कस्टमर ओरिएंटेड सर्व्हिस बाय द इन्शर द इंटरनल सर्व्हिस क्वालिटी. मेजर अँड द रिवॉर्ड इंटरनल सर्व्हिस इज अ की वे टू डेव्हलप अँड सपोर्ट इंटरनल सर्व्हिस रिलेशनशिप. बिफोर कंपनी बींग द डेव्हलप इंटरनल सर्व्हिस क्वालिटी इन द मेजर perception of the internal quality first by using the internal customer service audit. आता यामध्ये काय सांगितलेलं आहे, एम्प्लॉई आणि कस्टमर रिलेशन हे पॉझिटिव्ह असले पाहिजे, सपोर्टिव्ह असले पाहिजे, जेणेकरून रिलेशन जर पॉझिटिव्ह असेल, रिलेशन जर गुड फेथमध्ये जर असेल तर तुमचा बिझनेस होऊ शकतो, इझिली तुमचे प्रोडक्ट डिलिव्हर होऊ शकतात, तुमची क्वालिटी वाढू शकते. आता क्वालिटी ही कशावर डिपेंड असते, तुमचं प्रोडक्ट, तुमचं वर्क आणि कस्टमर ओरिएंटेड, याच्यानुसार तुमची मेजर इंटरनल सर्व्हिस क्वालिटी चेक केली जाते. सो नेक्स्ट वन, डेव्हलप सर्व्हिस ओरिएंटेड इंटरनल प्रोसेसेस. आता यामध्ये काय, ऑल सिलेक्शन ऑफ द कंपनीज
मस्ट इंटरॅक्ट विथ द अनदर अँड द इनडिपेंड विथ अनदर. इन अदर वर्क इन द पोअर क्वालिटी ऑफ सब प्रोसेस विल द इन्फ्लुएन्स इन द फायनान्शियल सर्व्हिस क्वालिटी डिलिव्हरी टू द कस्टमर. इन मेनी कंपनीज इंटरनल प्रोसेस आर द ड्रायव्हर इन द रूल्स कॉम्पिटिशन ट्रॅडिशनल कॉस्ट इफिशियन्सी नीड इंटरनल एम्प्लॉई. आता यामध्ये काय सांगितलेलं आहे, तुम्हाला जर डेव्हलप करायची असेल तुमची क्वालिटी, ही सर्व्हिस जर डेव्हलप करायची असेल तर तुम्हाला खूप काही गोष्टींचा स्टडी करणं गरजेचं असतं. याच्यामध्ये तुमची क्वालिटी चांगली देणं, तुमचं स्किल, त्याच्यानंतर कंझ्युमरसोबत कस्टमरसोबत तुमचं रिलेशन हे मेंटेन ठेवणं. सर्व्हिस जर क्वालिटी, सर्व्हिस डिलिव्हरी जर तुमची पॉझिटिव्ह, कस्टमरचे डिमांड, कस्टमरची नीड हे लक्षात घेऊन जर असेल तर तुम्ही कॉम्पिटिशनमध्ये टिकू शकता. ओके, सो नेक्स्ट पॉईंट मीन्स डी, रिटेन द बेस्ट पीपल. आता यामध्ये काय सांगितलं आहे, जस्ट बाय हायरिंग द राईट पर्सन फॉर द जॉब इज नॉट यूज, रिटेन देम इज द विगर्स पार्ट ऑफ द एच आर डिपार्टमेंट. सक्सेस ऑफ द गुड एच आर एम इन द अट्रॅक्ट डेव्हलप ऑफ द रिटेन द बेस्ट पीपल इन द कंपनी. हायर द राईट पीपल अँड द प्रोव्हाइड ट्रेनिंग दे मस्ट बी ऑल्सो टू वर्ड द फायर रिटेन द एम्प्लॉई. आता यामध्ये काय सांगितलेलं आहे, रिक्वायरमेंटची प्रोसेस आहे यामध्ये. कंपनीमध्ये जर एखादा पर्सन, एखादा एम्प्लॉई कॅन्डिडेट जर सिलेक्ट करायचा असेल तर तो खूप काही पोझिशनमध्ये स्टेप बाय स्टेपमध्ये त्याला इंटरव्ह्यू द्यावा लागतो. फॉर एक्झाम्पल, फर्स्ट प्रोसेस इंटरव्ह्यू असेल, त्याच्यानंतर फेस टू फेस, त्याच्यानंतर तुमची बॉडी लँग्वेज, तुमचं आय कॉन्टॅक्ट, तुमचं क्वालिफिकेशन, तुमचं स्किल, तुमचं नॉलेज, या सर्व गोष्टी चेक करून त्या पर्सनचं सिलेक्शन होत असतं. त्यानंतर त्याला प्रोव्हाइडेड ट्रेनिंग केली जाते. ओके, ॲज अ राईट पर्सनलाच त्याला घेतलं जातं आपल्या कंपनीमध्ये. त्याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट आहे, ट्रीट एम्प्लॉईज ॲज कस्टमर. आता यामध्ये काय सांगितलेलं आहे, द कंपनी कॅन अट्रॅक्ट द रिटेन द बेस्ट एम्प्लॉईज इफ द कंपनी टेक्स केअर ऑफ द देअर एम्प्लॉई. सपोज दॅट एम्प्लॉई हू फील द ट्रीट अँड फेअरली बाय द कंपनीज विल ट्रीट देअर कंझ्युमर बेटर, अल्टिमेटली अचीव ग्रेटेस्ट कस्टमर सॅटिस्फॅक्शन. आता ट्रीट एम्प्लॉई ॲज द कस्टमर कशा प्रकारे देऊ शकतो, एम्प्लॉई हा कस्टमरसोबत त्यांचे ट्रीटमेंट हे पॉझिटिव्ह असले पाहिजे, विलिंग असले पाहिजे, त्याच्यामध्ये कस्टमर बेटर फील केलं पाहिजे, सॅटिस्फॅक्शन असलं पाहिजे कस्टमरचं, तर तुम्ही सक्सेसफुल होऊ शकतात. सो सेकंड पॉईंट, इन्क्लूड एम्प्लॉईज इन द कंपनीज विजन. यामध्ये काय सांगितलेलं आहे, मोटिवेटिंग ऑफ द एम्प्लॉई इन स्ट्रिक with the organization is a major objective and the employee need the share understanding and the organization vision. ata yamadhe kay sangitlele aahe, company's vision. ata je employees ahet tenni agodar company cha profit cha vichar kela pahije, company chi vision, company che rules and regulation, mission, त्याच्यानंतर कंपनीचं जे गोल, त्या गोलचा विचार केला पाहिजे, जेणेकरून आपण कंपनीमध्ये ज्यावेळेस जॉब करतोय हे सक्सेसफुली असले पाहिजे. बिझनेस जर वाढला तर पर्सनली ग्रोथ होणार. ओके, सो नेक्स्ट पॉईंट, मेजर अँड रिवॉर्ड स्ट्रॉंग सर्व्हिस परफॉर्मन्स. मीन्स अ मॅनेजर यूज मनी टू द इन्फ्लुएन्स एम्प्लॉईज बिहेवियर अँड द इम्प्रूव ऑर्गनायझेशन परफॉर्मन्स इन द ॲडिक्शन ट्रीटमेंट ऑफ द एक्सपेन्सेस. आता यामध्ये काय सांगितलेलं आहे, रिवॉर्ड स्ट्रॉंग. फॉर एक्झाम्पल, एम्प्लॉईनी जर चांगलं काम केलं तर निश्चितप्रमाणे कंपनी त्याला रिवॉर्ड देते. रिवॉर्डच्या याच्यामध्ये त्याचं पेमेंट इन्क्रीमेंट, त्याच्यानंतर प्रमोशन, त्याच्यानंतर अवॉर्ड, ह्या सर्व गोष्टी तुमचे स्किल, तुमचं गुडवर्क याच्यावर डिपेंड असतात. सो थँक्यू सो मच.